आलेले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप स्वागत सगळ्यांचं. या तुम्हाला सगळ्यांना दाखवतो काय काय मागे. तुम्ही समोरून बघताय, तुमच्या काही मागून बघता. महानाट्य जेवढं समोरून बघण्यासारखं आहे तेवढंच मागून बघण्यासारखं आहे कसं असं अनेक जण सांगतात. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या मेकअप रूम्स आहेत, रेफरी रूम्स आहेत, महिलांसाठीच्या वेगळ्या रूम्स आहेत, व्ही आय पी रूम्स आहेत. आणि त्या पलीकडची एक फार महत्त्वाची जागा आहे जी तुम्ही नेहमी पाहता आणि ती फार गरजेची असते. म्हणजे या बाजूला तुम्ही बघू शकता की संपूर्ण जी आतिषबाजीची तयारी आहे ही आतिषबाजीची तयारी आणि ही आतिषबाजी पाहण्यासारखी आहे. मागे संपूर्ण प्रॉपर्टी रूम आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची ती प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी रूममध्ये जमा केलेली असते आणि ठराविक लोकांवर याची संपूर्ण जबाबदारी असते. आणि ही आरती आहे, तिच्यावर महानाट्याच्या जवळपास 5 ते 6 एंट्रीज अवलंबून असतात. त्यामुळे तिच्यावर जेवढा भरोसा ठेवायचा तेवढाच तिने आपल्यावर भरोसा ठेवावा लागतो. आणि या एंट्रीज तुम्ही नक्की बघाल, हा एक थरारक अनुभव आहे. सो ती पण आता रेडी होईल, माझ्या आधी ती रेडी होईल. ही लगबग आहे आतमध्ये, ही ड्रेसिंग रूमची लगबग असते. पूर्ण रांगेने मांडून ठेवलेली प्रॉपर्टी, त्यानंतर रांगेने लावलेले कपडे आणि ही सगळी आमची फार महत्त्वाची मंडळी आहेत. यातले जवळपास 100 स्थानिक कलाकार आहेत आणि 70 हे कोर टीमचे कलाकार आहेत. एका विंगेतून फक्त दुसऱ्या विंगेत जर जायचं असेल तर 150 फूट जावं लागतं. यू टू रन अक्रॉस आणि आपल्याला हे सुरू करायचं आहे. 3 मजले फक्त 3 मजल्यांवर वेगवेगळे परफॉर्म नाही, नक्कीच तेवढीच हुरहूर असते, तेवढीच धाकधूक असते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दंडक आहे की रायगडावर कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नव्हता. आणि जर छत्रपतींचा इतिहास मांडायचा असेल तर ही तेवढीच धाकधूक असते, तेवढ्याच दिमाखानं हा इतिहास सादर करण्यासाठी. एवढ्या मोठ्या प्रेक्षक संख्येनं जेव्हा आवर्जून वेळ काढून तिकीट काढून प्रेक्षक येतात तेव्हा कलाकार म्हणून ती नैतिक जबाबदारी असते की हा इतिहास तेवढ्याच दिमाखानं त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा जो उदंड प्रतिसाद तुम्ही बघताय त्याबद्दल मी नाशिककरांचं मनापासून आभार मानतो आहे. म्हणजे आजचा पहिलाच प्रयोग आहे आणि पहिल्या प्रयोगामध्ये एवढी तुडुंब गर्दी आहे आणि उत्तरोत्तर हे प्रयोग असेच असाच प्रतिसाद हा वाढत जाईल याची खात्री आहे. तुम्ही जर एकूण म्हणत असाल तर जवळपास 18 ट्रक हे एकूण सामान असतं फक्त आणि 15 दिवस हे सेट उभारण्यासाठी जातात. आणि त्यामुळे एका महिन्यामध्ये आपण याची एकच सिरीज करतो. जर तुम्ही बघत असाल 6 वेगवेगळ्या लेवल्सवर हे महानाट्य परफॉर्म होत असतं आणि त्याचीही ताकद प्रेक्षकांपर्यंत त्या पद्धतीनं पोहोचली पाहिजे.
व्हायचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. आम्ही लढू आमच्या अखेरच्या क्षणापर्यंत. मग आमची मोठी छाटी जाऊन निर्माल्य बनून जरी काळाच्या पायावर पडली तरी पर्यंत. पण आपलं हे हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या अंधाखांद्यावरील हे गड किल्ले आम्ही कुणाच्याही हाती लागू देणार नाही. आमच्या आबासाहेबांच्या शिक्के कट्यारी आणि परंपरेचे आम्ही प्राणापलीकडे जतन करतो. आभास आशीर्वाद असा. शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंध.